नमस्कार, मराठी सोल्यूशन या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी आपणाला आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स गेल्यानंतर जे काळे डाग येतात ते काळे डाग घरच्या घरी काढण्यासाठी सोपा घरगुती उपाय सांगणार आहे आणि याची प्रत्यक्ष कृती देखील दाखवणार आहे. तर याकरिता आपल्याला व्हिटॅमिन ईचा वापर करायचा आहे. आपण बघू शकता बाजारामध्ये आपल्याला या व्हिटॅमिन ईच्या गोळ्या सहज उपलब्ध होतात. साधारणतः 24 रुपयामध्ये आपल्याला 10 गोळ्यांचं पॅकेट उपलब्ध होतं. हे व्हिटॅमिन ईचं संपूर्ण स्रोत आहे. त्यानंतर आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे बादाम तेल. हेही आपल्याला सहज बाजारामध्ये उपलब्ध होऊन जातो. या दोन गोष्टींचा वापर करून आपण आपल्या चेहऱ्याचा जे येणारे काळे डाग असतात पिंपल्स नंतरचे ते आपण सहजासहजी घरच्या घरी 2 दिवसात 100% 2 दिवसामध्ये आपण हे घरच्या घरी घालवू शकतो. चला तर प्रत्यक्ष तुम्हाला कृती दाखवतो मी. याकरिता बाउल घ्या. त्यानंतर बाउलमध्ये साधारणतः अर्धा ते चमचा बदामाचं तेल घ्या. अर्धा चमचा बदामाचं तेल त्यात टाका. यानंतर आपल्याला एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल घ्यायची आहे. व्हिटॅमिन ई यालाच स्किनसाठी आणि केसांसाठी उपयुक्त असणारं व्हिटॅमिन म्हटलं जातं. व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलला घ्या. त्यानंतर एका सुईच्या साह्याने व्हिटॅमिन ईची कॅप्सूल फोडून घ्या. त्यानंतर हे व्हिटॅमिन ईची पूर्ण कॅप्सूल त्या तेलामध्ये मिक्स करा. आपण बघू शकता व्हिटॅमिन ईची पूर्ण कॅप्सूल मी त्याच्यामध्ये मिक्स केली आहे. व्हिटॅमिन ईची कॅप्सूल त्यामध्ये मिक्स केल्यानंतर तिला व्यवस्थित एकत्र करून घ्या. बाजारामध्ये जेवढेही स्किन केअर प्रोडक्ट्स येतात त्या प्रत्येक स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये व्हिटॅमिन ईचं प्रमाण असतं. आणि आपण व्हिटॅमिन ई जर घरच्या घरी उपलब्ध करून घेतला तर आपण कुठल्याही प्रकारचा स्किनचा प्रॉब्लेम सहजासहजी घरच्या घरी दूर करू शकतो. तर आता आपलं हे मिश्रण तयार आहे. आता काय करायचं, यानंतर कापूस घ्यायचा किंवा रुई छोटासा एक त्याचा तुकडा घ्यायचा आणि यानंतर हे जेल तयार झालेलं मिश्रण कापसावरती लावायचं आणि हे कापसावर लावलेलं मिश्रण ज्या ठिकाणी तुम्हाला चेहऱ्यावरती काळे डाग असेल, समजा ही आपली स्किन आहे, त्या स्किनवरती ज्या ठिकाणी तुम्हाला काळे डाग असतील त्या ठिकाणी तुम्हाला हे फक्त हळूहळू लावायचं आहे. लावल्यानंतर याला हळूहळू मालिश केल्यासारखं रफ करायचं आहे. ही सर्व क्रिया तुम्हाला रात्रीच्या वेळी झोपताना करायची आहे. ही सर्व क्रिया तुम्हाला रात्री झोपताना करायची. 2 दिवस सलग असा प्रयोग तुम्ही करायचा. रात्रभर केल्यामुळे काय होतं, व्हिटॅमिन ई तुमच्या चेहऱ्यामध्ये व्हिटॅमिन ईची जी प्रत्यक्ष कृती असते, प्रत्यक्ष त्याचं कार्य असतं त्वचेला निखारण्याचं, काळे डाग दूर करण्याचं आणि त्वचा चमकदार करण्याचं. रात्रभर व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेमध्ये असल्यामुळे, चेहऱ्यावर असल्यामुळे तो त्या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यामध्ये काळे डाग दूर करण्याचं काम करतो. आणि जे बदाम ऑइल आहे आपलं, बदाम ऑइलमुळे तुमच्या चेहऱ्यामध्ये मॉइश्चर निर्माण होतो. जे आपण नाईट क्रीम लावतो रात्री, त्या नाईट क्रीममध्ये देखील व्हिटॅमिन ई असतं आणि ॲलोवेरा जेल असतं, बदाम असतं, यांच्यामुळे तुमच्या चेहऱ्यामध्ये मॉइश्चर निर्माण होतो. आणि जे व्हिटॅमिन ई असतं, या व्हिटॅमिन ईमुळे तुमच्या शरीरातले जे काळे डाग असतात ते सहजासहजी दूर होतात आणि चेहऱ्यामध्ये एक प्रकारचा ग्लो निर्माण होतो. तर 2 दिवस सलग हा प्रयोग तुम्ही रात्री झोपताना करायचा आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येणारे सर्व काळे डाग रात्रीतून 2 दिवसामध्ये निघून जातील. 100% खात्रीलायक उपाय आहे. याकरिता तुम्ही फक्त योग्य प्रमाणात 1 चमचा किंवा 1/2 चमचा जास्तीत जास्त 1 चमचा किंवा 1/2 चमचा बदामामध्ये 1 कॅप्सूल मिक्स करायची व्यवस्थित आणि कापसाने हळूहळू स्किनवरती मसाज केल्यासारखं रात्रभर ती राहू द्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग काढू शकता. धन्यवाद.